शहर में कई लोगों के पासपोर्ट वेरिफिकेशन लंबित है, जिसके चलते जनता को विदेश यात्रा हेतु बड़ी मात्रा में दिक्कतों का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते पुलिस आयुक्त अमितेश कुमार के आदेश से जरीपटका पुलिस थाने में पासपोर्ट वेरिफिकेशन शिविर का आयोजन किया गया था। इस पासपोर्ट वेरिफिकेशन शिविर में शहर के लंबित पासपोर्ट वेरिफिकेशन को उचित अंजाम दिया जा रहा है, जहां जानकारी देते हुए वरिष्ठ पुलिस निरीक्षक जरीपटका संतोष बकाल ने बताया कि रिकॉर्ड के अनुसार लगभग 331 लोगों के पासपोर्ट वेरिफिकेशन लंबित थे, जिसके चलते सोमवार 9 अक्टूबर से शुरू हुए इस शिविर में 275 लोगों को कॉल कर जानकारी दी गई, जहाँ से 66 लोग मौजूद थे, तो जहाँ से 35 लोगों का सत्यापन हुआ और आज 160 लोगों को जानकारी दी गई है। इस वक्त वरिष्ठ पुलिस निरीक्षक संतोष बकाल ने सफल होने की कामना की। हाँ, अगदी बरोबर आहे। आमची काल 9 तारखेपासून म्हणजे सोमवारपासून आमची ही मोहीम सुरू आहे। माननीय सिटी सरांनी आमच्या पोलीस स्टेशन पासपोर्टची पेंडन्सीची संख्या बघता त्यांनी एक विशेष मोहीम आम्हाला राबवायला सांगितलेली होती। त्या दृष्टीने आम्ही सोमवारपासून म्हणजे 9 तारखेपासून ही मोहीम सुरू केलेली आहे। 9 तारखेला आमच्याकडे साधारण 331 पासपोर्ट प्रलंबित होते। त्या 331 पासपोर्ट निकाली काढण्यासाठी आम्ही 175 लोकांना मेसेज करून बोलावलं होतं। त्यापैकी साधारण 66 लोक हजर आले पासपोर्ट पेंडन्सीच्या दृष्टीने त्यांचे ॲप्लिकेशन्स वगैरे घेऊन। त्यापैकी 35 लोकांचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स होते, त्यामुळे त्यांचे ते पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेले आहेत। त्याच्यानंतर काल 10 तारखेला साधारण 160 लोकांना बोलवलेलं होतं, त्यापैकी 70 लोक हजर आले आणि 40 लोकांना जे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असल्याने त्यांचे अर्ज पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेले आहेत। अजून आता आजही ही मोहीम सुरू आहे। आता 256 पासपोर्ट ॲप्लिकेशन्स आमच्याकडे पेंडिंग आहेत। पासपोर्ट काढताना सगळ्यात मोठा महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे एक तुमच्या बर्थ प्लेस बाबतचा। बर्थ प्लेस आपल्याला प्रूव्ह करणं असते आणि बर्थ प्लेस हे एकतर ज्या ठिकाणी नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका इत्यादी ठिकाणावरून एक बर्थ प्लेस बर्थ सर्टिफिकेट मिळतं, त्याच्यावर बर्थ प्लेस लिहिलेलं असते, किंवा दुसरा डॉक्युमेंट म्हणजे एक आपली स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर बर्थ प्लेस लिहिलेलं असतं। ह्या सर्टिफिकेट्सच्या आधारे हा एक महत्त्वाचा डॉक्युमेंट, इतरही डॉक्युमेंट साहेबाचे पुरावा आणि इतर काही डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये लागतात, तर त्या व्यतिरिक्त महत्त्वाचा डॉक्युमेंट तुमचं भारतात बर्थ झालेला आहे, जन्म झालेला आहे, अशा प्रकारचं हे आहे। सिटिझनशिप ॲक्ट नुसार जे आहे ते काही क्रायटेरिया दिलेले आहे, त्या क्रायटेरियानुसारच हे पासपोर्ट दिले जातात। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष ठेंबरे, BCN न्यूज, नागपूर।